शेतामध्ये उभ्या असलेल्या ऊसाला तुरे फुटून ऊसाचं वजन घटत असल्याच्या कारणावरून तहसीलदार अहमदपूर मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। हा ऊस त्वरित कारखानदारांनी गाड्यांमध्ये वाढ करून कारखान्यापर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांच्या होणारं नुकसान टाळावं। मागील 3 वर्षांपासून अवघ्या जगामध्ये कोरोनाच्या महामारीनं थैमान घातलेलं असताना आणि या कोरोनाच्या महामारीमुळं जे लॉकडाऊन करण्यात येत आहे, शहरं बंद करण्यात येत आहेत, बाजारपेठा थांबवण्यात येत आहेत आणि या सर्व गोष्टींचा परिणाम इथल्या जीवनमानावर होताना दिसत आहे आणि त्याच परिणामांपैकी एक म्हणून इथला शेतकरी मजूरवर्ग हवालदिल झालेला आहे आणि मजूरवर्ग शेतकरी हवालदिल झालेले असताना साखर कारखान्यांकडून जो ऊस कारखान्याकडे घेऊन नेला जातो तर या प्रमाणामध्ये घट झाल्याचं दिसल्यामुळं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आमदार आणि पालकमंत्री अमित भैया देशमुख यांच्यासह विद्यमान आमदार अहमदपूरचे बाबासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या संदर्भाने त्यांची काय पार्श्वभूमी आहे, काय मागण्या आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदपूर तालुका सचिव नवनाथ तरुडे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आजच्या या तुमच्या निवेदनाच्या संदर्भानं काय सांगता येईल। जी आता दोन वर्षाखालून जे कोरोनाची महामारी आहे तेव्हापासून शेतकऱ्याचे नुकसान होतच आहे, पण ह्या वर्षी आत्ता अतिरिक्त गाड्या सोडून जे ऊस आमच्या शेतामध्ये तसाच पडून आहे तर ते ऊस नेला म्हणजे घेऊन गेला पाहिजे। आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट की ते आता ऊसाला ते मध्ये पोंग फुटत आहे, ऊसाचं नुकसान भरपूर होत आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे हे नुकसान आहे तर ते पालकमंत्री साहेबांना म्हणजेच अमित देशमुख साहेबांना व आमदार साहेब बाबासाहेब पाटलांना एक विनंती आहे की जे शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे त्यांच्यावर थोडंसं ध्यान देऊन त्यांना थोडीशी एक शेतकऱ्यांना जी मागणी आहे ते अतिरिक्त गाड्या सोडाव्यात आणि त्यांचा ऊसाची विल्हेवाट लावून ते कारखान्यापर्यंत पोहोचती करावी ही अशी माझी एक नम्र विनंती आहे। या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, कारण जसं ऊसाचं वय वाढत जाईल तसं तसं त्याला वर तुरे फुटून ऊसाची वजनामध्ये घट होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं, हे नुकसान टाळण्यासाठी कारखान्यांनी गाड्यामध्ये वाढ करून शेतकऱ्याचा ऊस त्वरित कारखान्यापर्यंत घेऊन जावा अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी मागण्यात करण्यात आलेली आहे। अहमदपूर शहर आणि परिसरातील बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे। कॅमेरामन भीमराव कांबळेसह मी त्रिशरण मोगावकर।